नवी मुंबई नेटवर्क। पंच तत्वों में सर्वाधिक महत्वपूर्ण तत्व है जल, जिसका विशेष महत्व है और इसीलिए 13 वर्षों से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए भारतीय जनता पार्टी नवी मुंबई के पूर्व जिलाध्यक्ष और पूर्व नगर सेवक रामचंद्र घरत, पूर्व नगर सेविका विजया घरत के माध्यम से तुरभे गांव के समस्त ग्रामस्थों के साथ तुरभे अपने निवास स्थान पर बेहद विधिवत श्रद्धा भाव और परंपरागत तौर पर कलश पूजन कार्यक्रम और ऐतिहासिक तुरभे गांव तालाब अर्थात पुष्कर निकाठा में भक्तिमय वातावरण में जल पूजन कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस अवसर पर खुद रामचंद्र घरत और विजया घरत के साथ तुरभे गांव के प्रतिष्ठित ग्रामस्थ मंडल, महिला पुरुष बड़ी संख्या में मौजूद रहे। बता दें कि श्रावण महीने में जल पूजन को विशेष महत्व दिया गया है। देश भर में तालाबों नदियों की पूजन करने की एक परंपरा रही है और इसी परंपरा व संस्कृति के तहत तुरभे के पुष्करणी काठा अर्थात तुरभे गांव तालाब में भी इसी संस्कृति का दर्शन दिखाई दिया। सर्वप्रथम तुरभे भाजपा कार्यालय के सम्मुख रामचंद्र घरत के निवास स्थान पर विधिवत कलश पूजन कार्यक्रम संपन्न हुआ, जहां तुरभे गांव की समस्त सुहागिन महिलाओं ने एकत्रित होकर तुरभे गांव की खुशहाली, जल देवता की शांति और सभी को तृप्त करने की कामना के साथ कलश का साजो श्रृंगार कर कलश में जल भरकर कलश का विधिवत पूजन किया। तत्पश्चात पूर्व नगर सेविका विजया घरत के साथ सभी महिलाओं ने इस कलश को अपने सर पर उठाकर भक्तिमय गीत और गाजे बाजे के साथ कलश यात्रा निकाली और तुरभे गांव से निकली गई ये कलश यात्रा तुरभे गांव के 80 वर्ष प्राचीन तुरभे गांव तालाब पहुंची। इस दौरान पंडितों के माध्यम से मंत्रोच्चारण, जल देवता के पूजन के मनोरम दृश्य ने संपूर्ण माहौल को भक्तिमय वातावरण में तब्दील कर दिया। विजया घरत के हाथों वर्षों से चली आ रही परंपरा के तहत विशेष पूजन किया गया। तत्पश्चात सभी महिलाओं ने अपने कलश का जल तालाब में अर्पित करते हुए जल देवता को नमन किया, तुरभे गांव पर अपनी कृपा दृष्टि बनाए रखने और सभी को तृप्त करने की उन्होंने कामना की। इस दौरान इस भक्तिमय वातावरण के बीच रामचंद्र घरत और समस्त ग्रामस्थ इस विशेष पूजन के गवाह बने। इस दौरान पत्रकारों से बात करते हुए रामचंद्र घरत ने कहा कि तुरभे गांव में पिछले 13 वर्षों से निरंतर जल देवता की पूजन की परंपरा चली आ रही है, ताकि जल देवता की कृपा तुरभे गांव के समस्त ग्रामस्थों पर बनी रहे। साधारण 2010 पासून जेव्हापासून आम्ही इथे नगरसेवक झालो तेव्हापासून जल पूजन हा श्रावण महिन्यामध्ये करतो। खरंतर भारताच्या संस्कृतीमध्ये या श्रावण महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये अनेक ठिकाणी नद्यामध्ये जलपूजन होतो, अनेक ठिकाणी धरणामध्ये जलपूजन होतो आणि गावोगाव संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारचे तलावामध्ये वगैरे जलपूजन होतात। त्याचा उद्देश हा एकमेव आहे की या जलच्या माध्यमातून माणसाला भेटणारा प्रत्येक आनंद तो आनंद द्विगुणित राहिला पाहिजे, कारण तलावासारखी इथे व्यवस्था असताना पूर्वी खूप लोक मृत्युमुखी पडायचे, पण साधारण आम्ही 2010 पासून इथं पूजा करतो, जलची पूजा करतो, कारण जल हे आपल्या आयुष्यातलं
पहिल्या स्थानी आहे, त्याच्याशिवाय आपलं कुठलंही कामाचं शुभ कामाचं आपलं काम सुरू होत नाही, अशा प्रकारचं जलला महत्त्व आहे। पण जल जेवढाच आपल्या जीवनासाठी महत्त्वाचं आहे तेवढाच तो आपल्याला वाहून नेणारा देखील आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो, लोक वाहून जात आहेत, अशा प्रकारचं जलचं रुद्ररूप जेव्हा येतं तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो, आणि म्हणूनच त्याची शांती करण्यासाठी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही कलशपूजन आणि जलपूजन हा कार्यक्रम इथे केला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जलेची ओटी भरण्यात आली, साडी प्रदान करण्यात आली, आणि दूध असं त्यांना वाहून त्यांची पूजा करण्यात आली, आणि अशा प्रकारची संस्कृतीचं जतन करण्याचं काम आम्ही दरवर्षी करतो, त्या यावर्षी देखील केलं। खूप मोठा अनुभव जलपूजन करताना आम्हाला आला, खूप मोठा समाधान देखील याच्या माध्यमातून मिळतो। तुम्हाला आठवत असेल 6 वर्षापूर्वी आम्ही जलपूजन करत असताना तलावातून अचानक गौरीचं मुकुट आलं होतं, आणि ते मुकुट आमच्या परत येत होतं, पोचत होतं, आणि ते आम्हाला तेव्हा सांगत होतं की तुमची पूजा आम्ही ॲक्सेप्ट केली। आणि तेव्हापासून मला तरी वाटतं आहे की इथे असं एकही घटना घडली नाही, आमच्या तुर्बे वगैरे जे रहिवासी आहेत त्यातल्या एकाही माणसाला दगा फटका इथे झालेला नाही, आणि तो पुढे होऊ नये हा जो उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक समाधानाने आम्ही दरवर्षी करत असतो आणि करत राहू असे या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो। उन्होंने आगे कहा कि इस तालाब को एक ऐतिहासिक पार्श्वभूमि है और उसे संजो कर रखने के लिए तालाब के चारों तरफ पोल पर म्यूजिकल स्पीकर के माध्यम से भावगीत, साथ ही तालाब के करीब उद्यान का निर्माण कर इसे और विकसित किया जा रहा है। खऱ्या अर्थाने या तलावाला खूप मोठं ऐतिहासिक त्याची परिस्थिती आहे। हे गावाच्या ग्रामस्थांनी श्रमदान करून बांधलेलं तलाव आहे, आणि साधारण 80 ते 100 वर्ष याला झाली आहेत। आमच्या रानातल्या गणपतीचं नाव या तलावाला दिलेलं आहे। हे नवंबरीतल्या सगळ्यात खोल तलाव असं गणलं गेलेलं आहे, आणि या तलावाच्या आजूबाजूला 3 मंदिरं आहेत। पूर्वेला रामतुन मातेचं मंदिर आहे, बाजूला पश्चिमेला एक हनुमान मंदिर आहे, एक गणपती बाप्पांचं मंदिर आहे, आणि या मंदिरामध्ये सकाळी आमचे बुजुर्ग लोक असतील, आमचे गावकरी असतील, मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत आहेत। संध्याकाळी या तलावाच्या आसपास मोठ्या प्रमाणे सिनियर सिटिझन लोक बसतात, स्वाद घेत असतात, आणि मग त्यांच्या अंगामध्ये किंवा त्यांच्या शरीरामध्ये एक ऊर्जा येण्यासाठी किंवा आनंद येण्यासाठी संगीतमय वातावरण निर्मिती तयार करून इथे भावगीतं सकाळी 5:30 ते 10:11 वाजेपर्यंत भावगीतं लागतील। संध्याकाळी देखील इथे भावगीतं लावण्याचा प्रयत्न करतो आहे। त्या माध्यमातून स्पीकरच्या माध्यमातून लोकांमध्ये एक स्फूर्ती येईल, एक आनंददायी वातावरण निर्माण होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इथे 14 आमचे लाईटचे पोल आहेत, त्या 14 पोलला आम्ही स्पीकर लावतो आहे। त्याच्याच बरोबर इथे पश्चिमेला जी आमची जागा बनवली तिथे एक सुसज्ज असं गार्डन आम्ही बनवतो आहे, त्या माध्यमातून लोक इथे बसतील, एक आनंद घेतील, आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकांना या माध्यमातून आनंद देणे हा आमचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। येत्या 15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसामध्ये हे सगळं लागेल आणि गार्डनचं काम देखील सुरू होईल। विजया घरत ने कहा कि सौभाग्य देने वाले कलश पूजन आज भक्तिमय वातावरण में संपन्न हुआ और आज जल पूजन कर उन्होंने तुर्भेकरों के सुख और शांति की जल देवता से कामना की है। पवित्र सणामध्ये तुर्भे प्रभागातील माझा खूप आज आनंदाचा दिवस आहे। सौभाग्य देणारा कलश पूजन आज आम्ही सर्व महिलांनी कलश डोक्यावर घेऊन आणि इथे आम्ही गणोबा तलावाजवळ आम्ही उपस्थित राहिलो, तेव्हा आमचे महाराज कस्तुरी गुरुजी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जलदेवता वरुण देवताची पूजा खूप चांगल्या प्रकारे केली। या पूजनाचा लाभ आमच्या तुर्भा ग्रामस्थांना आणि इथे राहणाऱ्या रहिवाशांना ते खूप चांगल्या प्रकारे त्यांना तुर्भे गावाला असा सुख समाधान आणि आनंद प्रसन्नता असा त्यांना आयुष्यमान लाभो। आणि महिलांची मला नेहमी साथ असते, तिथे आलेले माझे सर्व बंधू भगिनींना खूप खूप धन्यवाद। वैगुरुजी उद्धव कस्तुरी ने जलपूजन के महत्व पर प्रकाश डाला। गेली 13 वर्ष झाले या ठिकाणी या पुष्करणीच्या काठावरती, म्हणजे जलाचा जो साठा आहे याला पुष्करणी असं म्हणत असतात, या पुष्करणीच्या काठावरती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माननीय नगरसेवक रामचंद्रजी घरत साहेब यांच्याद्वारे 13 वर्षाआधी या जलाचे पूजन केले गेले होते। या तलावामध्ये असंख्य अपमृत्यू झाले होते, मग त्या जलाला आम्ही या ठिकाणी शांती केली, उदक शांती नवचंडी विधी करून तेव्हापासनं या ठिकाणी अपघाताचं प्रमाण कमी झालं। तसेच या जलाचं महत्त्व असं आहे का, पूर्वीपासून फार जुना हा पुरातन तलाव आहे, या तलावाच्या काठावर विहीर पण आहे, या सगळ्या पाण्यावरती या गावाची तहान पूर्वी भागत असे। ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क।